सरांनी सांगितलं अचानक, तरी देखील मी माझ्या पद्धतीनं म्हणजे माझ्या शाळेमध्ये आम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज राबवतो विशेष असं काहीच नसतं, परंतु प्रत्येकाचं टेक्निक हे शिकवण्याचे हातोटी म्हणा, कला म्हणा, किंवा विद्यार्थ्यांच्या गळी एखादा घटक किंवा एखादी ऍक्टिव्हिटी किंवा एखादी जी काही कन्सेप्ट ज्यावेळेस क्लिअर करायची असती त्यावेळेस निश्चितच प्रत्येकाला ते एक वेगळं टेक्निक असतं. आता सरांनी अचानक सांगितल्यामुळं फक्त जे काही इंग्लिशमधले जे काही लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग अँड कम्युनिकेशन हे जे काही स्किल आहेत, हे स्किल कशा पद्धतीने आपण रुजू शकतो, जेणेकरून थेरॉटिकली घेण्यापेक्षा जर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जर आपण त्यांच्याकडून सादरीकरण करून घेतलं तर निश्चितच 100% विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये लाभतो आणि आपलं जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचा एक मार्ग सापडतो आणि विद्यार्थ्यांची प्रोग्रेस आपल्याला लवकरात लवकर साधता येईल. आता बघा लिसनिंग, ज्यावेळेस विद्यार्थी पहिलीच्या वर्गामध्ये येतो, मला वाटतं आपल्याकडे बहुतांश बालवाडी आणि अंगणवाडीमध्ये विद्यार्थी कितपत बसतात किंवा न बसतात हा विषय आपण गौण ठेवूयात, परंतु आपल्याकडे जो पहिलीच्या वर्गामध्ये विद्यार्थी येऊन बसतो त्यावेळेस निश्चितच त्याच्याकडे आपल्याला जे काही त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं ते नॉलेज, जर त्याचं जे काही त्याच्या परिसरामधून तो शिकलेला असतो घरातून, कुटुंबातून, परिसरामधून, ते आपण जर त्याच्या बोलीभाषेमधून जर आपण ऍक्सेप्ट केलं तर निश्चितच विद्यार्थी आपल्याला ज्यावेळेस एखादा घटक त्याच्या गळी उतरवायचा आहे तो घटक त्याकडे 1 ते 4 जे मुलं असतात हे यांना ऐकून लिसनिंग स्किल ज्यावेळेस डेव्हलप करायचे त्यावेळेस आपण त्यांना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील काही छोट्या छोट्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये त्यांना इनॅक्ट पद्धतीने ऍक्ट पद्धतीने जर आपण त्यांचा सराव करून घेतला, त्यांना पार्टिसिपेट करून घेतलं, आपणही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट जर झालो तर निश्चितच विद्यार्थ्यांना की आपल्याबरोबर आपले टीचर, आपले शिक्षक किंवा आपल्या मॅडम देखील आपल्याबरोबर सादरीकरण करतात आणि आनंददायी वातावरणामध्ये जर आपण त्यांना तेच वाक्य परत परत जर आपण रिपिटेशन करून ऐकवलं तर निश्चितच त्याची लिसनिंग जे काही स्किल आहे तर ते डेव्हलप व्हायला मदत होते. श्रवणामुळे विद्यार्थ्याचा सगळ्यात जास्त जो काही मेंदू आहे ते जागृत होतो आणि पुढचे जे काही स्किल डेव्हलप आपल्याला करायचे असतात त्याच्यासाठी तो निश्चित तयार झालेला असतो. गाणी असतील, बडबड गीतं असतील, गोष्टी असतील, आपल्या ज्या पोयम दिलेल्या आहेत, 2000 पासून आपण जे काही स्मार्ट पीटीचे ट्रेनिंग घेतलेले आहे, ज्यावेळेस पहिलीला इंग्लिश हा विषय त्यांनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आणला, त्या 2000 पासूनचे जे काही अतिशय सुंदर अशा छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना आवडतील विथ ॲक्शन आपण ज्यावेळेस त्या पोयम घेतो त्यावेळेस निश्चितच वर्गातला बॅक बेंचर सुद्धा सगळ्यात समोर येऊन उभा राहतो. म्हणजे तो वर्गात बसल्यानंतर अध्ययनासाठी निश्चितच तो तयार झालेला असतो. म्हणजेच त्याची इथंच आपल्या लक्षात येतं की त्याची लिसनिंग स्किल ही डेव्हलप व्हायला मदत होते. त्यानंतर तो पुढे जाणार आहे स्पीकिंग कडे. ज्यावेळेस तो वारंवार एखादी गोष्ट वारंवार तो ऐकणार आहे त्यामध्ये आपण इंग्लिशचे जे काही चार्ट असतात, एपासून झेड पर्यंतचे, ए पासूनचे शब्द असतील, बी पासूनचे शब्द असतील, झेड पासूनचे शब्द असतील, हे जे काही आपण कार्ड्स बनवतो हँडमेड टीचिंग एड्स, ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना दाखवतो त्यावेळेस बॅटचं चित्र दाखवल्यानंतर तो त्याला बॅट भलेही त्याला नाही आलं तरी देखील तो निश्चित 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 10व्या दिवशी, 20व्या दिवशी एखादा खूप अध्ययनामध्ये मागे असेल तर तो महिन्याभराने का होईना त्याला तो बॅट निश्चित म्हणणार आहे, कारण त्याचं लिसनिंग स्किल याच्या अगोदर डेव्हलप झालेलं असणार आहे. आणि मग तो ऐकून ऐकून ज्यावेळेस त्याला आपण विचारणार आहे व्हॉट इज दिस, त्यावेळेस तो निश्चितच सांगणार आहे दिस इज बॅड. कुठेही त्याने ते चित्र पाहिलं किंवा रोज असेल, फ्लॉवर्स असतील, वेगवेगळे फ्लॉवर्स असतील, प्राणी असेल, ॲनिमल्स असतील, वाईल्ड ॲनिमल असतील, पेट ॲनिमल असतील, जे काही चित्र आपण त्याच्यासमोर मांडणार आहोत आणि त्या शब्दाचा आपण जेव्हा वारंवार त्याच्यासमोर उच्चार करणार आहोत तो उच्चार त्याच्या कानी पडून त्याच्यामधून विद्यार्थ्यांना आपल्या 1 ते 4 मध्ये सुद्धा छोटे छोटे प्रश्न आहेत, बघा टीचर नेम, टीचर फादर्स नेम, मदर्स नेम, स्कूल नेम, क्लास टीचर्स नेम, फ्रेंड्स नेम, हे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी कुटुंबातील, शाळेतील सगळी माहिती बघा याच्यामधून त्याचा स्पीकिंग स्किल इतक्या सुंदर पद्धतीने डेव्हलप होतं की याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी मी घेतली होती की विद्यार्थ्यांना
पद्धतीने उभं राहून या ठिकाणी एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला व्हॉट इज युअर नेम विचारणं, त्याने त्याच्या पुढच्याला विचारणं, असं साखळी पद्धतीने शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आल्यानंतर त्याने पुढचा प्रश्न सुरू करणं, फादर्स नेम, तो संपल्यानंतर शेवटचा विद्यार्थी मदर्स नेम, त्यानंतर ग्रँड फादर्स नेम, ग्रँड मदर्स नेम, स्कूल नेम, टीचर्स नेम, पद्धतीचे जे काही आपण 15, 20, 25 नकळत त्याच्या तो कधी 50, 70, 100 प्रश्नापर्यंत जातो की त्याच्याही लक्षात येत नाही. ही त्याची स्पीकिंग स्किल याच्यापेक्षा वेगळी. ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून एखादी स्किल डेव्हलप करायला सुरुवात करतो, निश्चितच विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण जेव्हा त्यांना नुसतं 4 घंटीच्या आत जर नुसतं घोकंपट्टी जर केली तर निश्चित त्याचा इफेक्ट प्रॅक्टिकली नॉलेजपेक्षा निश्चित कमी असणार आहे. आणि त्याचा आउटपुट ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली घेतो त्यावेळेस त्याचा आनंददायक पद्धतीने जे निष्ठामध्ये आपण आता शिकलोय की विद्यार्थ्यांना गळी रुजवायचे आनंददायी पद्धतीने मनोरंजनातून हसत खेळत दबाव न टाकता आणि अशा पद्धतीने विद्यार्थी आपल्यासाठी ज्यावेळेस आपण अध्यापन करत असतो, ज्यावेळेस एखादी गोष्ट त्यांना शिकवत असतो त्यावेळेस नकळत तो आपल्याला प्रतिसाद देऊन जातो आणि स्पीकिंग स्किल याच्यामध्ये डेव्हलप व्हायला निश्चित आपल्याला मदत होते. किंवा आणखी एक की वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस गोलाकार पद्धतीने उभा करतो त्यावेळेस त्याला छोटे छोटे प्रश्न विचारून व्हॉट इज इन युअर स्कूल, त्यावेळेस ते सुरुवातीचा विद्यार्थी सांगणार आहे इन माय स्कूल देर इज क्लासरूम, त्याचाच प्रश्न पुढे फॉरवर्ड करून इन माय स्कूल देर इज क्लासरूम अँड ब्लॅकबोर्ड, इन माय स्कूल देर इज क्लासरूम्स ब्लॅकबोर्ड अँड चॉक, अशा पद्धतीने त्याचा जर गोलाकार पद्धतीने एक एक प्रश्न फॉरवर्ड केला तर शब्द साठा देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विकसित व्हायला मदत होते. आणि विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास आणि तो म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स. ज्यावेळेस तो या प्रश्नाची उत्तरं देणार आहे त्यावेळेस निश्चितच त्याच्यामध्ये कुठेतरी आत्मविश्वास आलेला असतो की अरे मला हे जमतंय, मी हे करू शकतो. आणि हीच गोष्ट विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी निश्चित मदत करते. त्यानंतर आहे रीडिंग स्किल. विद्यार्थ्यांना आपण बेसिक ए पासून जे झेड पर्यंतचे जे काही आपण वेगवेगळ्या आकारामध्ये कार्ड्स तयार करू शकतो जे वर्गामध्ये आपल्याला लावले, विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी लिसनिंग स्पीकिंग मध्ये त्यांचं बरंच झालेलं असतं आणि त्यानंतर तो पाहून पाहून बऱ्याचशा गोष्टी तो अवगत करतो. डोळ्यांना 83% नॉलेज त्याला मिळालेलं असतं आणि सगळ्यात जास्त. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना अभ्यास म्हटलं की नको वाटतो परंतु टीव्हीच्या मोबाईलच्या जवळ फार जवळ लेकर जातात आणि मग त्याच्यामधून त्याच्या बघा एखादी मालिका असेल, एखादी त्याचा आवडता कार्टून असेल, तो अगदी सहज जशाला तसं सांगतो. याचा अर्थ असतो की विद्यार्थी जो पाहतो तो निश्चितच त्याच्या ब्रेनवरती तो घटक कोरल्या जातो आणि त्याच्या स्मरणात राहायला निश्चित मदत होते. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस चित्ररूपी आपण त्यांना काही घटक शिकवणार आहोत त्यावेळेस निश्चित तो ते वारंवार त्याचं पुनरावृत्ती झाल्यानंतर तो विद्यार्थी ते वाचायला लवकर तयार होतो. एकाच दृष्टिक्षेपामध्ये देखील विद्यार्थी नंतर नंतर शब्द वाक्य कार्सच्या माध्यमातून या ठिकाणी उतारापर्यंत पाठ वाचनापर्यंत अगदी सहजगत्या या ठिकाणी जाऊ शकतात. मग याच्यासाठी वर्गामध्ये आपण वेगवेगळ्या मास्क असतील, प्राण्यांचे मास्क असतील, आपल्याला जसं जसं पाठाचा संदर्भ येईल तस तशा पद्धतीने आणि छोटे छोटे जे काही साहित्य असतील 1, 2, 3, 4, 5 याच्यामध्ये खूप छोटे आणि सुटसुटीत अशा पद्धतीने आपण कार्ड्स बनवू शकतो जे सहज विद्यार्थ्यांच्या मदतीने देखील विद्यार्थ्यांना जर आपण सांगितलं तर ते सुद्धा काही काही त्यांच्या त्यांची जशी हातोटी आहे, त्यांची जशी कला आहे, त्या कलेच्या माध्यमातून ते निश्चित त्या ठिकाणी तशी चित्र ते तयार करून आणतात. आणि याच्याच माध्यमातून मग विद्यार्थ्यांना रीडिंग हे देखील स्किल त्यांचं डेव्हलप व्हायला आपल्याला मदत होते. लुक अँड से, लिसन अँड ऍक्ट अशा पद्धतीचे जे आपण सिंग अँड ऍक्ट अशा पद्धतीने जे काही ऍक्टिव्हिटीज घेतो, अक्षरे गिरवणे असतील, डॉट 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 ए पासून झेड पर्यंत असतील, चित्र असतील, म्हणजे वेगवेगळे जे काही चित्र आहे हे त्या विद्यार्थ्यांना जोडण्याच्या आल्यालाच त्याला जर अभ्यास द्यायला सुरुवात केली तर निश्चितच त्याचा परिणाम त्याच्या पुढील अभ्यासावर होतो. म्हणून आपण ज्यावेळेस लिसनिंग पासून हे स्किल पाहणार आहोत
आहे त्याची संपूर्ण मानसिक तयारी या ठिकाणी लिहिण्यासाठी झालेली असते. मग आपण त्याला ए पासून झेड पर्यंत असतील किंवा वन पासून हंड्रेड पर्यंत जे काही स्पेलिंग असतील हे अगदी सहजरित्या वर्गामध्ये लावलेली चार्ट पाहून पाहून भलेही आपल्याला ते सांगायची सुद्धा गरज पडत नाही. त्यांनी पाहिलेलं असतं, ते वाचलेलं असतं, वारंवार रिपिटेशन झालेलं असतं आणि त्याच्या माध्यमातून तो निश्चितच काय होणार आहे तर ते पाहून लिहिणार आहे. पाहून लिहून पाहून लिहिल्यानंतर काही दिवस तो पाहून लिहिल्यानंतर निश्चितच तो वर्गाच्या बाहेर बसल्यानंतर देखील आपण वन म्हणलं की बरोबर तो ओएनी वनच लिहिणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला त्याला वेळ देण्याची गरज असते, भरपूर वेळ आणि भरपूर सराव त्याच्या कलेने. निश्चितच त्या ठिकाणी तो आनंददायी पद्धतीने आणि त्याने जे केलंय त्याच्या गतीने जे केलंय ते निश्चितच त्याच्या आयुष्यभरासाठी स्मरणात राहणारी ही ऍक्टिव्हिटी असते. आणि मग त्यानंतर तो तयार होणार आहे कम्युनिकेशनसाठी. छोटे छोटे संवाद असतील जे आपण आत्ताच ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून घेतले की त्याच्यामध्ये तो कम्युनिकेशन सहजरित्या साधू शकतो. फक्त एकच त्याला प्रॉब्लेम आहे जमणार नाही हे तू करू नको, आज तुला येतच नाही हे जर आपण त्याला वारंवार म्हटलं तर तो निश्चितच आलेलं सुद्धा विसरून जाणार आहे. आणि म्हणून आज जरी चुकला तर उद्या येणार आहे, उद्या चुकला तर परवा येणार आहे, महिन्याने येणार आहे, किमान वर्षाच्या शेवटी तरी आपल्याला त्याचं इप्सित ध्येय जे आहे आपलं फलित आपल्याला वर्षाच्या शेवटी का होईना त्या विद्यार्थ्याकडून साध्य होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी जी काही तुम्ही पाहिले असेल ते जे स्क्रिप्ट आहे जे आपल्याला पहिलीच्या वर्गासाठी सगळ्यात शेवटची दिलेलं आहे बघा, द फॉक्स अँड द क्रेन, अतिशय सुंदर अशा पद्धतीने पहिलीच्या विद्यार्थ्यांना विश्वनाथ आणि आमचा कृष्णा यांनी हे मास्क या ठिकाणी फॉक्स आणि क्रेनचं लावून अगदी सुंदररित्या त्यांनी ते स्क्रिप्ट सादर केलं. आणि याच्यामधूनच आपल्या लक्षात आलं की हे ज्याचे सुरुवातीचे जे चार स्किल त्याचे डेव्हलप झालेले आहेत ते निश्चित आपल्याला हे डेव्हलप झाले तरच कम्युनिकेशन मध्ये ते पाहायला मिळणार आहेत. आणि अशा विविध ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जर आपण जास्त भर दिला तर निश्चितच विद्यार्थी डेव्हलप होऊन ते पूर्ण त्याचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी तो निश्चित चांगला होणार, तयार होणार आहे. आणि आपल्याला इंग्रजीची भीती आणि त्याच्या मनामध्ये त्या विषयाची आवड आवडीनं केलेलं काम हे निश्चितच मनावरती खोलवर परिणामकारक दिसून येणार आहे. आणि आपल्याला जे शिकवायचंय त्यासाठी विद्यार्थी अतिशय सुंदर अशा पद्धतीने प्रतिसाद देतो आणि आपला या ठिकाणी जे काही स्किल डेव्हलपिंग करायचं आहे त्या ठिकाणी निश्चितच आपल्या